यार मला भीती वाटते यार. वेलकम बॅक टू माय युट्यूब चॅनल कोकण सैदिया. तर आज आम्ही असं डिसाईड केलं आहे की आज इकडचे सगळे म्हणजे जे ठिकाणं असतील ना ते फिरून घ्यायचं. तर मग आता मी रेडी पण झालेलं आहे, इकडे पण ही लोक सगळी रेडी होत आहे. तर चला जाऊया आपण. काय कुठे कुठे जायचं ते माहिती नाही, बघू. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा. आता आम्ही गाडीतून उतरलेलं आणि इथे ॲक्वेरियम आहे, तिथे चाललंय आणि तिथे थोडा हलका हलक्याने रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतोय. गाडी तिकडे पेट्रोल भरायला चाललंय तर पण जाऊया. तर आता मी हॉरल हाऊस आणि थिएटरची बुकिंग केली आहे. ॲक्वेरियम मध्ये नाही जायचंय. डेंजर आहे दीदी, माझ्या हातातून गोप्रो पडे ना. तसं नाही हिच्यात जायला. खूप डेंजर आहे हे. आवाज हे यार मला भीती वाटते यार. कुठे
आता दाखव मला पुढे स्वरूपचे पैसे वाया चला पुढे पप्पा दिसलं का चला तुम्ही इथे थांबा मी येते तुम्ही इकडे बघा येणार आता पुढे डेंजर दीदी नको पुढे बॉडी आहे ही उठणार आहे ही उठणार आहे नक्की बघू काय दिसतच नाही दाखव टॉर्च दा पोस वरा आवाज पण तसेच स्वरूप रडला आणि फोटो थिएटर पिक्चर बघायचं इथे दीदी पकड मंकी येतो पप्पा या इकडे इकडे या
इथे या लग घेतला थांब बेल्ट लावायचं हो बेल्ट खरोखर बेल्ट लावायचं सीट वगैरे हलणार घाबरून ते बेल्ट लावायचे थांबा ए मोबाईल पकड कसं पकडतात मला बेल्ट नाही लावायचे हा असे हलणार ते त्याच्यामध्ये सही हे पकड एक मिनिट पकड सारा पकड हे कुठे चालू आहे हो चालू असे जे हलणार बेल्ट लावलेले तिथे डेंजर हाल आहेत आमची मस्त मजा आली आम्हाला अशा प्रकारे आम्हाला खूप मजा आली आता आम्ही ते स्प्राईट घेतलेले जेवायला कोणालाच इच्छा नाही आहे स्प्राईट पितोय ते इथे कॅरम खेळताय ती लोक नाही पण आधी ही निघेल ना निघली तर टाकली ना तुम्हाला सगळे पैसे भरायला लागणार बाय 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 बरोबर निघाली पाहिजे अशी आहे दीदीने किती काढली दाखवा गेम न्यू प्लेयर आहेत सई आणि स्वारा आणि हे दोघं तेच आहे बीच वरून आलेलो आहे आणि बाबांना पण घेऊन आलो आता आम्ही डिनर साठी बसतोय इकडे हे लोक बसले नमस्कार ते स्वरूपचा चिकन सूप ते स्वराचं काय आलंच नाही आणि काकीचे ते वेज सूप आलंय आणि दीदीचा पण तर आम्ही मगाशी जेवून आलो आणि बोललो ना आम्ही चर्चला चाललो त्यानंतर कॅन्सल झालं कारण का ते चर्च खूप लांब होतं आणि नंतर मग आम्ही डिसाईड केलं तर हॉटेलला यायचं जरा आराम करायचा आणि मग संध्याकाळी बीचला जायचं तर तसं डिसाईड केलं आणि आता मी बीचला जायसाठी रेडी झालो आहे आणि मी चाललो आहे तर बघत रा मी रात्री इथे नशीब थोडी तरी लाईट आहे रिमझिम रिमझिम असा पाऊस पडतोय माती एकदम ओली ओली झाली आहे बसली असते